कष्ट शरीराला द्या, बघा शरीर कधी तुम्हाला धोका देणार नाही. निरोगी राहा, नक्की निरोगी राहा तुम्ही. जर कष्ट दिला शरीराला, आळोगे पिळोगे दिले तर कुठल्याही प्रकारे. आमच्या इथं आळोगे पिळोगे नाही, सकाळी उठलं तर 8 उठते आणि 9:30 वाजत राहत अंथरुणावरती असं करत बसते. मग काय उपयोग आहे त्याचा? डोळे उघडले की उठायचं आणि सुटायचं, कुठला आजार होत नाही. बघा काय काम नाही, एवढ्या सकाळी उठून काय करायचंय? बरेच लोक म्हणतात काय करायचं, जा की फिरायला, तब्येत चांगली राहते. एवढं एवढं मोठं पोट घेऊन येतात बरेच लोक. काय साहेब, 3 चालतोय का पोटच कमी येणार? तुमच्या बॉडीवरती तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करा. बघा, दुसऱ्यांसाठी फिरू नका, स्वतःसाठी फिरा. सकाळी उठून फिरायला गेल्यानंतर खूप काही चांगलं तुम्हाला रिझल्ट मिळू शकतो. साध्या साध्या गोष्टी आहेत, करू शकतो आपण. आता कालही मी सांगितलं होतं, बघा कालच्या लेक्चरला पण सांगितलं की तोंडाचे व्यायाम करायचे, हाताचे व्यायाम करायचे. संधिवात किती लोकांना हात दुखतायत, फोजन शोल्डर आहे म्हणजे इथं हात वरती जात नाही. किती लोकांना त्रास होतोय हातांना वगैरे, हातांमध्ये मुंग्या येणे, बोट आकडणे, किती लोकांचं आहे? खूप लोकांचं असेल मला वाटतंय. साधायला सांग काय, हात सरळ करायचा असा पुढं या पद्धतीने सरळ करायचा आणि ताकद लावून मिटवायचा आणि ताकद लावून उघडवायचा असा या पद्धतीने करायचा. करा बघू जरा कोण तरी. ताकद लावायची, सरळ पाहिजे, स्ट्रेट पाहिजे. थोडस असं करा, बघा लगेच किती बरं वाटायला लागते. बघा ताई, कुणाच्या हातात जर मुंग्या वगैरे येत असतील ना तर या पद्धतीनं करायचं. बघा करून खूप फायदा होतोय. हे जर बघितलं हात मजबूत होतात, कधी कुठल्याही प्रकारे तुम्हाला त्रास होणार नाही. करून बघा साहेब, असं करायचं नाही, असं पसरले पाहिजे बोट. हा, त्या मावशीनं जमलं बघा. या पद्धतीनं सरळ करायचं, असे मिटवायचे, असं करायचं नाही. हा, ते जर केला तर बऱ्यापैकी तुम्हाला फरक जाणवू शकतोय. संधिवाताचा त्रास किती लोकांना आहे? संधिवाताचा त्रास जर घालवायचा असेल हिवाळ्यात, बघा या दिवसात खूप, जरा ऐकून घ्या प्लीज. हिवाळ्यात आपल्याला अंगदुखीचा, गुडघेदुखीचा किंवा बऱ्याच यांना संधिवाताचा त्रास असेल तर तो संधिवात वाढतो या ह्याच्यात. तर शेवग्याची शेंग माहिती आहे का? शेवग्याची शेंग जर तुम्ही खाल्लात ते व्यवस्थित करायचं आहे, कुठल्याही प्रकारे त्याला फ्राय करायचं नाही. तर शेवग्याची शेंग भाजून घ्यायची, ऐकून घ्या जरा. कसं आहे, बरेच लोक काय करतात बघा, आज भाजून घ्यायला सांगतोय. शेवग्याची शेंग भाजून घ्यायची आणि ती छोटे छोटे त्याचे हे करायचे, बरं का, पीस करायचे, तुंडके करायचे छोटे छोटे, ती भाजायची आणि ती सकाळी एक, दुपारी एक आणि संध्याकाळी एक चावून खायची. चावायचं चावायचं, चोथा तुंपून टाका. पण जोपर्यंत त्याच्यात रस आहे जोपर्यंत तोपर्यंत चघळायचं. अगदी एवढा असा चोथा राहतो बघा, तोपर्यंत चघळायचं आणि तुंपून टाकायचं. बघा तुम्हाला संधिवात कमी यायला लागेल, तुमच्या हाडांचा मधला प्रॉब्लेम कमी यायला लागेल. शेवग्याची भाजी पण चालते बरं का संधिवातासाठी. अजून जर सांगायचं म्हटलं, करंजी माहिती आहे का? करंजीचं झाड काय म्हणतात तिकडे, करंजी माहिती आहे ना? ते छोटे छोटे असं करंज्या लागतात बघा त्याला. तर करंजीचं जर काय म्हणतात, करंजी, हा करंजी, वय किती आहे? 60. मला वाटलं 100 असेल. साठ वय आहे त्यांचं. हा, 72 वय आहे काय? कुणाचं 72 आहे? नाही खरंच 72 आहे ना, शाबास 72, व्यवस्थित आहे. तुमचं पण 72 आहे. अरे वाढलं बघा, 12 वाढलं तुझं, हाय घेतलं. चला असो, चला व्यवस्थित राहा. तर कसं आहे तुम्हाला सांगतो पुढं, करंजी आहे ना, करंजीची पानं जरास ऐकून घ्या प्लीज. या दिवसात काय करायचंय, करंजीची पानं असतात ना ते आपण पाण्यामध्ये उकळवायची कडक, आणि ती उकळवलेली करंजीची पानं आहेत ना ती उकळवायची पाण्यात, ते गाळून घ्यायचं. त्यात थोडंसं पाणी, थंड पाणी टाकायचं, कोमट करायचं आणि या पाण्यानं तुम्ही गुडघे शेकायचे, हात शेकायचं, अंग शेकायचं. अंगदुखीचा त्रास निघून जाईल, कुठल्याही प्रकारे तुम्हाला संधिवाताचा त्रास राहणार नाही, कुठल्याही प्रकारे गुडघेदुखीचा त्रास राहणार नाही. बऱ्याच लोकांची कोपर दुखतात, मान अवघडलेले असते, हे सगळं निघून जातंय त्याच्यातून. करून बघा आणि मग सांगा. आज कसं आहे की या गोष्टी साध्या साध्या आहेत, करंजीचं आपल्याला कुठेही मिळू शकतं. कडुलिंबाच्या पाण्यानं सुद्धा तुम्ही आठवड्यातून, मी म्हणतो एकदा तरी आंघोळ करायला पाहिजे थंडीच्या दिवसात. उन्हाळ्यात तुम्ही महिन्यातून एकदा करा, पण आता जर बघायला गेलं तर तुम्ही कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी आंघोळ करायला पाहिजे कडुलिंबाच्या पाण्याने. संधिवात ज्यांना आहे त्यांनी
करंजीच्या पाण्यात, हे लक्षात घ्या बरं का, चुकवू नका, प्लीज चुकीचं काही करू नका. त्याच पद्धतीने अजून जर सांगायचं, कारण कसं आहे, मगाशी बघितलं मी गुडघेदुखीचा त्रास बऱ्या लोकांना इथं, गुडघेदुखीवाले आहेत ना इथं बरे, तर त्यांनी अजून एक सांगतो काय करायचं. कोमट पाण्यातून सकाळी उठल्याबरोबर तूप प्यायचं, एक चमचा तूप एक ग्लास कोमट पाण्यात टाकायचं, प्यायचं. त्याच्यामुळे सुद्धा बऱ्यापैकी तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास कमी होऊन जातो. पायामध्ये गुडघ्यांना झीज आहे, गुडघे झिजला आहे, ते वाटी बदलायला सांगतात ना, नी रिप्लेसमेंट म्हणतो आपण त्याला. इंग्लिश बोललं की कसं होतंय, वेगळं काहीतरी मोठा आजार असं वाटतंय काय ना. गुडघ्याची वाटी हे करा ते करा सांगतात ना, तर तुम्हाला सांगा माझ्या त्याला तर मी 10 मिनिटात बरं करून देईन. आणि चॅलेंज आहे, चॅलेंज आता जरी असेल तर आता पण करून देऊ शकतोय मी. गुडघ्यांचा ज्यांना त्रास आहे त्यांना 1 मिनिटात ओके. फक्त कसं आहे, त्याला अगोदर तूप प्यायला लागतंय, कमीत कमी 21 दिवस कोमट पाण्यातून तूप प्यायचं. कोमट पाण्यातून तूप पिला तुम्ही आणि 21व्या दिवसानंतर जर माझ्याकडे आला तर मी 1 मिनिटात ठीक करून देतोय. हे करून बघा तुम्ही, साध्या साध्या गोष्टी आहेत, केल्यानंतर होतंय. आणि जर समजा माझ्याकडे येऊन यायचं जर तुम्हाला नाही झालं, मला तर असं वाटतं की येऊच नाही, तरी पण नाही झालं, तर तुम्हाला सांगतो हे कंटिन्यू 3 महिने करायचं. 3 महिन्यामध्ये तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास टोटल बरा होऊन जाईल. आता माता भगिनींना सांगतो, कंबरदुखीचा त्रास बऱ्याच महिलांना असतो बघा. कंबरदुखीसाठी काय करायचं आहे की खारी, काळी खारी घ्यायची, त्याची पावडर करायची, ती दुधामध्ये एक वाटी दुधामध्ये 2 चमचे पावडर शिजवायची आणि त्याच्यात शिजून झाल्यानंतर बाहेर घेतल्यानंतर त्याच्यात 1 चमचा तूप घालायचं, मिक्स करायचं. सकाळच्या वेळेस नाश्ता करायचा हाच नाश्ता, दुसरं काही खायचं नाही. बघा हे करून बघा, 15 दिवसामध्ये कंबर हळूहळू कमी व्हायला लागेल. हे जर 3 महिने केला तर फुल लाईफ गॅरंटी, कुठल्याही प्रकारे तुमची कंबरदुखी होणार नाही. करून बघा आणि आनंदी राहत चला, हसत खेळत राहत चला. सगळ्यात महत्वाचं आहे वजन कमी करण्यासाठी, माता भगिनींच्या मध्ये जास्त असते वजन कमी करण्यासाठी. हल्ली बघा स्त्रियांच्या मध्ये जास्त कॉम्पिटिशन आहे की वजन कमी करायला पाहिजे. वजन कमी करावे अशी कुणाकुणाची इच्छा आहे, सगळ्यांची इच्छा आहे. तर तुळशीच्या पानांचा रस प्यायचा किंवा तुळशीच्या पानांचा काढा प्यायचा. सकाळी उठल्याबरोबर जर 2 चमचे रस पिला आणि त्याच्यावर कोमट पाणी पिला तरीही चालतंय. किंवा रात्री झोपताना जिरे ओवा, ऐकून घ्या, जिरे आणि ओवा 1-1 चमचा घ्यायचा, ते 3 कप पाण्यात टाकायचं. हे 3 कप पाणी आटवून आटवून 1 कप करायचं, वस्त्रगाळ करून घ्यायचं. आणि जेवण झाल्यानंतर संध्याकाळी, बरं का, रात्री जेवायचं नाही, संध्याकाळी 7 नंतर काही खायचं नाही, तरच तुमचं वजन मेंटेन राहू शकते. तर हे संध्याकाळी 7 वाजता जेवल्यानंतर एक 15 मिनिटांनी 15 ते 20 मिनिटांनंतर 1 कप पाणी जिऱ्या ओव्याचा काढा केलेला हा प्यायचा. आणि मग सकाळी उठल्यानंतर तुम्ही तुळशीचा रस पिऊ शकता किंवा तुळशीचा पानाचा काढा पिऊ शकता. कमीत कमी 1 महिन्यामध्ये 10 ते 12 किलो वजन कमी होऊ शकतं. करून बघा. माझ्या इथे सगळे बरेच, मला वाटते लेक्चर आल्यानंतर सुद्धा बऱ्याच लोकांनी सांगितले की 12 किलो वजन कमी झालं, 13 किलो कमी झालं, 15 किलो झालं, कुणाचं 4 किलो 5 किलो असं वजन कमी झालं. हे करून बघा आणि मग सांगा. खरंच आयुष्य सुंदर आहे.